दरम्यान या सगळ्या प्रकारावर पुणे पोलिसांची काय प्रतिक्रिया आहे यावर एक नजर टाकूया. पुणे येथे 31/12/17 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. उपरोक्त गुन्ह्याच्या तपासामध्ये सीपीआय माओवादी या प्रतिबंधित संघटनेने रचलेल्या कटात आरोपित वरवरा राव, अरुण फेरेरा, वर्णन गोलसाद्वीस, सुधा भारद्वाज व गौतम नवलखा यांचा स्पष्ट सहभाग असल्याबाबत ठोस पुरावा उपलब्ध आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सीपीआय माओवादी या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्यांकडून उपरोक्त बेकायदेशीर कृत्यांकरता निधी जमवणे, शहरी भागातील नक्षल कॅडर्सकडून विद्यार्थ्यांना व तरुणांना भडकावणे, शस्त्रांची जमवाजमव करणे याबाबतचा पुरावा उपलब्ध झालेला आहे. या कटामध्ये सीपीआय माओवादी या प्रतिबंधित संघटनेच्या वरिष्ठ सदस्यांचा सुद्धा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.